तुम्हाला सिलेबसला आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन, अरिथमॅटिक मीन, हार्मोनिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिक प्रोग्रेशन, त्यातलं आज आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा एक टॉपिक आज आपला कव्हर होऊन जाईल. तसं आधी आपण काही थिअरॉटिकल पार्ट बघूयात आणि त्याच्यानंतर आपण त्याचे एमसीक्यू स्टार्ट करूयात. तर आधी प्रोग्रेशन म्हणजे आपण काय ते बघूयात, त्याच्यानंतर आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन बघूयात. प्रोग्रेशनमध्ये काय असतं, प्रोग्रेशनमध्ये काय असतं, तुम्हाला सिक्वेन्स दिलेला असतो, कुठलाही सिक्वेन्स. म्हणजे आता तो नॉर्मली सिक्वेन्स पण एक टर्म आहे आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन ही पण एक टर्म आहे. जर जर मी असं म्हणत असेल की माझ्याकडे एक कुठला तरी सिक्वेन्स आहे, सिक्वेन्स म्हणजे काय, तुम्हाला कुठले तरी अनऑर्डर्ड लिस्ट मध्ये नंबर दिलेले आहे त्याला आपण म्हणणार सिक्वेन्स. म्हणजे मी असं म्हणू शकते 1, 3, 5, 8, 10, 15 हा काय झाला सिक्वेन्स. म्हणजे 1 नंतर दुसरी एक टर्म लिहिली 5, 5 नंतर लिहिलं 1 नंतर लिहिलं 3, 3 नंतर लिहिलं 5, 5 नंतर लिहिलं 8, 8 नंतर लिहिलं 10, 10 नंतर आली 15. हा झाला आपला सिक्वेन्स. सिक्वेन्समध्ये असं काही नसतं की सिक्वेन्स एका प्रॉपर ऑर्डर मध्ये पाहिजे किंवा सिक्वेन्स मध्ये कुठला तरी रूल फॉलो झालं पाहिजे असं काही नसतं. आलं लक्षात? पण जर तुम्ही प्रोग्रेशन ही टर्म करत असाल तर प्रोग्रेशन हा पण सिक्वेन्स असतो, पण त्या सिक्वेन्समध्ये कुठला तरी एखादा प्रॉपर रूल फॉलो झालेला असतो. म्हणजे जसं की डिफरन्स तुमचा 2 चाच पाहिजे किंवा डिफरन्स तुमचा 10 चाच पाहिजे, डिफरन्स तुमचा -2 चा पाहिजे, डिफरन्स तुमचा 0 चाच पाहिजे. हा जर प्रॉपर रूल सिक्वेन्सिंग मध्ये फॉलो झाला असेल तर त्याला आपण म्हणतो प्रोग्रेशन. आलंय लक्षात? सिक्वेन्स आणि प्रोग्रेशन मधला डिफरन्स. जे सिक्वेन्स मध्ये पण तुम्हाला सिरीजच असणार आहे, प्रोग्रेशन मध्ये पण सिरीजच असणार आहे, पण प्रोग्रेशन मध्ये जी सिरी आहे ती सिरीज जी आहे ती कुठला तरी एखादा प्रॉपर रूल फॉलो केलेला असणार आहे त्या सिक्वेन्सने. एक डेफिनेशन लिहून घेऊया. सिक्वेन्स इज अ, माझ्यावर लिहून घेतला तरी चालेल, सिक्वेन्स इज ऑर्डर्ड लिस्ट ऑफ नंबर, ऑर्डर्ड लिस्ट ऑफ नंबर्स. लिहा, इट डज नॉट फॉलो एनी रूल फॉर सिक्वेन्सिंग. हे एक्झाम्पल लिहून घ्या. आता प्रोग्रेशन, कारण की आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन बघणार आहे. आता प्रोग्रेशन म्हणजे काय हे सांगते. तुम्ही प्रोग्रेशनला असंही म्हणू शकता सिक्वेन्स विथ प्रॉपर रूल. सिक्वेन्स विथ प्रॉपर रूल इज नथिंग बट प्रोग्रेशन. सिक्वेन्स विथ प्रॉपर रूल इज नथिंग बट प्रोग्रेशन. लक्षात आहे? मी प्रोग्रेशन साठी पण तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. मला सांगा, मी जर हे लिहिलं 2, 4, 8, 10, 12 तर हे प्रोग्रेशन आहे का? तर हे प्रोग्रेशन आहे का? नीट बघा, नीट बघा. आहे का प्रोग्रेशन? आहे. ओम, गीतेश, मानसी, मयूर, मिताली, नंदिनी, करेक्ट. इथे प्रोग्रेशन नाहीये पण हा सिक्वेन्स आहे. ह्याला तुम्ही सिक्वेन्स आहे म्हणू शकता पण इथे प्रोग्रेशन आहे का? नाही. का? कारण की जर तुम्ही बघितलं तर इथे डिफरन्स आहे 2 चा, इथे आहे 4 चा, परत इथे आहे 2 चा, परत इथे आहे 2 चा, इथे आहे 1 चा. म्हणजे असा काही स्पेसिफिक प्रॉपर रूल फॉलो होत नाहीये.
मग आपण ह्याला सिक्वेन्स आहे असं म्हणू शकतो, पण ते प्रोग्रेशन नाही आहे. पण जर मी असं म्हटलं 2, 4, 6, 8, n, 12... तर आपण ह्याला काय म्हणू शकतो, इट इज अ प्रोग्रेशन. आला लक्षात डिफरन्स सिक्वेन्स आणि प्रोग्रेशन मधला? कळाले सगळ्यांना प्रोग्रेशन आणि सिक्वेन्स काय? आता आपण काय बघणार आहोत? अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आता आपण काय बघणार आहोत? अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आता हे प्रोग्रेशनचे पण तुम्हाला टाईप्स दिलेले आहेत, म्हणजे कुठल्या कुठल्या प्रोग्रेशन आहेत, अरिथमॅटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिक प्रोग्रेशन अँड हार्मोनिक प्रोग्रेशन. त्यातला आज आपण काय स्टार्ट करतो? अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशन. त्यानंतर सेकंड प्रोग्रेशन आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आणि थर्ड प्रोग्रेशन आहे हार्मोनिक प्रोग्रेशन. म्हणजे याला शॉर्टकट मध्ये एपी म्हणतात, ह्याला जीपी म्हणतात आणि ह्याला एचपी म्हणतात. हे ड्रॉ करून घ्या. आता आपण मग अरिथमॅटिक प्रोग्रेशन स्टार्ट करूया. आता अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय आहे हे बघूया. इथूनच आता स्टार्ट करतोय तसं आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन बघतोय. नंतर दाखवते तुला मी आधीच अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आज आपला मेन टॉपिक आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय? तुम्हाला जो काही सिक्वेन्स दिलेला असेल, तुम्हाला जो काही सिक्वेन्स दिलेला असेल त्या सिक्वेन्स मधला जो काही डिफरन्स आहे तो डिफरन्स प्रत्येक वेळी सेमच यायला पाहिजे. किंवा तो डिफरन्स जो आहे तो प्रत्येक वेळेस काय आला पाहिजे? प्रत्येक याचा जो आहे तो डिफरन्स तुमचा काय आला पाहिजे? कॉन्स्टंट असला पाहिजे, तोच आला पाहिजे. तर ह्याला आपण काय म्हणणार आहे? अरिथमॅटिक प्रोग्रेशन. कारण की पुन्हा जॉमेट्रिक प्रोग्रेशन आणि हार्मोनिक प्रोग्रेशनचे रूल्स वेगवेगळे आहेत, त्यामुळे आता आपण बेसिक बघतोय ते आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. म्हणजे बघा, लक्ष द्या. आता मी घेतलंय 3, त्यानंतर घेतलंय 9, त्याच्यानंतर घेतलंय इथे 4, त्याच्यानंतर घेतलंय मी इथे 3, किंवा मी असं घेतलंय आता 3, त्यानंतर 9, त्यानंतर 18, त्याच्यानंतर मी घेतलंय 27. तर हा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स तुमचा सेमच येतोय का प्रत्येक कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला? सांगा बरं, चेक करा. 9 - 3, 18 - 9, 27 - 18, प्रत्येक वेळेस जो डिफरन्स आहे तो सेम येतोय का वेगवेगळा येतोय? सांगा. बघा, चेक करा सगळ्यांनी. 27 - 18, 18 - 9, 9 - 3, वेगवेगळा येतोय. मग हे त्या केसमध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशन होणार नाही. आले लक्षात? आपण आता काय बघतोय? अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्सचा डिफरन्स प्रत्येक वेळेस कॉन्स्टंट पाहिजे, याचा अर्थ तो सेमच आला पाहिजे. इथे काय होतंय? तुमचा वेगवेगळा येतोय डिफरन्स, बरोबर आहे. मग हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन झालं का? नाही. कळत?
arithmetic progression. It is a sequence of number. It is a sequence of numbers. Sequence of numbers such that difference between two consecutive terms, each consecutive term is constant. Constant means काला पाहिजे same. कळाले सगळ्यांना? म्हणजे example हे जसं तुम्हाला लिहायचं झालं तर आपण लिहू शकतो 2, 4, 6, 8, 10, 12 डॉट डॉट डॉट. हा काय झाला आपलं arithmetic progression. हे काय झालं आपलं arithmetic progression. किती डिफरन्स आहे तुम्ही बघा, इथे डिफरन्स कितीचा आहे, कुठलाही दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स काढा. इथे डिफरन्स आहे 2चा, इथेचा डिफरन्स आहे 2चा, इथेचा डिफरन्स आहे 2चा, ह्या दोघांचा काढा, इथेचा डिफरन्स आहे 2चा. म्हणजे हे काय झालं तुमचं अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आलंय लक्षात? अथर्व, ओम, ओम भोले, तस्मय, उज्ज्वल, मानसी, भैरवी, जागृती, लिहून घ्या. आहे फास्ट होत असेल तरी सांगा, स्लो होत असेल तरी सांगा. मग आता आपला डिफरन्स आलेला आहे. मग आता आपल्याला प्रत्येक वेळेस काय बऱ्याचदा असं असतं प्रॉब्लेममध्ये की तुम्हाला डिरेक्टली 10th टर्म फाइंड आउट करायला लावलेली असते किंवा तुम्हाला डिरेक्टली 5th टर्म फाइंड आउट करायला लावलेली असते. एक दोन टर्म्स दिलेल्या असतात. मग प्रत्येक वेळेस आपण कॅल्क्युलेट नाही करणार. म्हणजे तुम्हाला कन्सिडर करा हा डिफरन्स दिलेला आहे आणि तुम्हाला सांगितलं की फाइंड 15 टर्म. तर मग आपण काय प्रत्येक वेळेस हे लिहित नाही बसणार 50 टर्म पर्यंत. मग त्यासाठी काही फॉर्म्युलेज दिलेले, ते कुठले आहेत अरिथमॅटिक प्रोग्रेशनचे फॉर्म्युलेज, ते आता आपण 1 by 1 बघणार आहोत. मग आता हा जो तुम्हाला सिक्वेन्स दिलेला आहे, त्यातली जी फर्स्ट टर्म आहे त्याला, फर्स्ट टर्मला आपण डिनोट करतो ए व्हेरिएबलनी. फर्स्ट टर्मला आपण कशाने डिनोट करतो? ए व्हेरिएबलनी. ए इज अ फर्स्ट टर्म. आणि हा जो डिफरन्स आहे त्याला आपण डिनोट करतो डीनी. त्याला आपण म्हणूयात कॉमन डिफरन्स. त्याला आपण कशाने डिनोट करतो? डीनी. म्हणजे बघा, आता जर तुम्हाला दिलं असेल 2, 4, 6, 8, 10, तर त्यातली ही जी आहे ही आपली झाली फर्स्ट टर्म T1. त्यानंतर ही झाली आपली सेकंड टर्म. त्यानंतर ही झाली आपली थर्ड टर्म. बरोबर आहे? ही झाली आपली फोर्थ टर्म. म्हणजे ह्याला आपण असंही रिप्रेझेंट करू शकतो, ह्या ज्या टर्म्स आहेत ह्याला फर्स्ट टर्म. अशा अर्थात त्याच्यामध्ये काही एक डिफरन्स ऍड केला 2चा तर सेकंड टर्म आली. त्याच्यामध्ये परत डिफरन्स ऍड केला तर माझी थर्ड टर्म आली. त्यानंतर परत डिफरन्स ऍड केला तर फोर्थ टर्म आली. मग आता हे असं का लिहिलंय 3D 4D? आता हे तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगते. हा फॉर्म्युला असाच पुढे कॅरी फॉरवर्ड होतो 5D डॉट 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 डॉट. आता बघा, T1 म्हणजे तुमची फर्स्ट टर्म काय आहे? A. जर तुम्हाला T2 फाइंड आउट करायचं असेल, जर तुम्हाला हे एक्सप्लेन करते हा फॉर्म्युला आला कसा, A म्हणजे म्हणताना आपण ते रिप्रेझेंट करत होतो A. त्यानंतर सेकंड टर्म AD, थर्ड टर्म 3D, फोर्थ टर्म A+4D, फिफ्थ टर्म A+5D, D फॉर अ डिफरन्स आणि A फॉर फर्स्ट टर्म. तर ती आली कशी? बघा, जर मला इथे सेकंड टर्म काढायची असेल तर A+D केलं मी. A+D केलं. A म्हणजे माझी फर्स्ट टर्म आहे, D म्हणजे डिफरन्स माझा 2 आहे, 4 आलं. त्याच्यानंतर T3 फाइंड आउट करायचं असेल तर मी A+3D केलंय. म्हणजे A ही माझी फर्स्ट टर्म, 2D नंतर A+2D पाहिजे, A+3D, A+4D.
आता इथे काय लिहिते मी ए प्लस टू डी, टू इंटू डी, मग आता टू इंटू डी, डी काय डिफरन्स, टू चा डिफरन्स आहे, म्हणजे काय येणार इथे टू प्लस टू इंटू टू, म्हणजे टू प्लस फोर, इथे आपली सिक्स टर्म आली, आली का आपली थर्ड टर्म सिक्स. जर मला आता फोर्थ टर्म फाइंड आउट करायची असेल सिमिलरली, तर मी काय करणार, ए प्लस थ्री डी, ए प्लस थ्री डी म्हणजे काय येणार आहे, ए प्लस थ्री इंटू डी, ए काय आहे आपला, ए आहे आपला टू, म्हणजे काय येईल तुमची टर्म सांगा, म्हणजे ही टर्म येईल आपली एट. आली आहे का बरोबर फोर्थ टर्म, आली आहे का एट, कळालं का फॉर्म्युलाचा मिनिंग, ए फर्स्ट टर्म ए, सेकंड टर्म ए प्लस बी, पुढची टर्म थर्ड टर्म ए प्लस टू डी, समजलं. म्हणजे जर तुम्ही नीट बघितलं तर बघा आपला फॉर्म्युला कसा क्रिएट होतो. तुम्हाला जर फोर्थ टर्म फाइंड आउट करायची असेल तर त्या केसमध्ये तुम्ही ऍड करताना फर्स्ट टर्म प्लस थ्री म्हणजे प्रीवियस टर्म इंटू डिफरन्स करताय. बघा फोर्थ टर्म फाइंड आउट करायची असेल तर फर्स्ट टर्म प्लस प्रीवियस टर्म इंटू डिफरन्स केलं. थर्ड टर्म जर तुम्हाला फाइंड आउट करायची होती तर फर्स्ट टर्म प्लस प्रीवियस टर्म इंटू डी केलंय, बरोबर आहे. आता मी जर तुम्हाला म्हटलं की हा तुम्हाला डिफरन्स दिलेला आहे आणि फाइंड आउट करा, फाइंड टेन्थ टर्म काय सांगा बरं, टेन्थ टर्म डिरेक्टली फॉर्म्युलानी पुढचं पुढचं न फाइंड आउट करता. हां म्हणजे तुम्ही असंही करू शकता, टी फाय, टी सिक्स, टी सेवन, टी एट, अशा तुम्ही वन बाय वन मॅन्युअली टर्म फाइंड आउट करू शकता. आता तुम्हाला डिरेक्टली हा फॉर्म्युला जर कळाला असेल तर डिरेक्टली तुम्हाला टेन्थ टर्म फाइंड आउट करायची असेल तर आपण कशी करणार. करेक्ट देवेंद्र, करेक्ट आदिती, हां अथर्व तू फॉर्म्युला बरोबर सांगितलाय, मिताली करेक्ट, नंदिता करेक्ट. म्हणजे इथे आपण कसं फाइंड आउट करणार, मग टेन टर्म जर आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे, करेक्ट अथर्व. फर्स्ट टर्म ए प्लस तुम्ही नाईन डी करणार, बरोबर आहे, म्हणजेच करेक्ट टर्म ए म्हणजे आपली फर्स्ट टर्म आहे. फर्स्ट टर्म काय आली आपली टू, नाईन इन टू डिफरन्स किती जाय टू, म्हणजे एटीन प्लस टू काय होणार तुमचं ट्वेंटी, ही तुमची टेन्थ टर्म होणार. येते लक्षात, म्हणजे ह्याचा तुम्ही असाही एक जनरलाइज फॉर्म्युला लिहू शकता, ह्याचाही तुम्ही फॉर्म्युला एक जनरलाइज लिहू शकता. देअरफोर nth टर्म, nth टर्म त्याला आपण टी एन पण डिनोट करतो, nth टर्म इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन डी, ए प्लस एन मायनस वन डी, हा तुम्ही जनरलाइज फॉर्म्युला लिहू शकता. एन म्हणजेच काय, नंबर ऑफ टर्म, कुठली नंबर ऑफ टर्म फाइंड आउट करायची. जसं ह्या एक्झाम्पलमध्ये मला टेन नंबर ऑफ टर्म फाइंड आउट करायची होती, बट टेन मायनस वन नाईन, ए प्लस नाईन डी, हा तुम्हाला फॉर्म्युला मिळाला. कळाला हा फॉर्म्युला कसा आला आहे, ए प्लस एन मायनस वन डी, फर्स्ट टर्म प्लस प्रिवियस टर्म. लिहून घेतलं हे सगळ्यांनी, हे लिहून घ्या, झालं की मला डन म्हणून रिप्लाय द्या. आदिती, अथर्व, देवेंद्र, दुर्गेश, कळतय, मानसी, तस्मय, रुतिका, हे तुमचं जर लिहून झालं असेल सगळ्यांचं तर मला डन म्हणून रिप्लाय द्या. लिहित असाल तर एक दोन मिनिटं थांबते मी. भैरवी, आता कधी कधी कसं होतं की आपल्याला डिरेक्टली, असा खूप रेअर केसमध्ये तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येतो की फाइंड द टेन्थ टर्म, फाइंड द नाईन्टीन नंबर टर्म, हे तुम्हाला खूप रेअर केसमध्ये येतं. बरंचदा तुम्हाला सम पण विचारलेली असते, मग सम ऑफ एन टर्म चा एक फॉर्म्युला त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे, तो कुठला आहे बघा. सम ऑफ, आता सम ऑफ एन टर्म म्हणजे काय हे सांगते. आता जर मी म्हटलं की तुम्हाला सम फाइंड आउट करायचे फर्स्ट टेन टर्म्सची, फर्स्ट टेन टर्मची तुम्हाला सम फाइंड आउट करायचे, म्हणजे या टू प्लस फोर म्हणजे सम ऑफ फर्स्ट इव्हन टर्म्स, सम ऑफ फर्स्ट टेन इव्हन टर्म्स, ज्या पहिल्या टू पासून आहेत आपल्या,
त्याच्या आपल्याला 10 इव्हन टर्म्सची सम फाइंड आउट करायची. मग तुम्ही मॅन्युअली पण असं करत बसू शकता, 2 + 4 + 6 + 8 + 10 या 5 टर्म झाल्या, परत पुढे 12 + 14 + 16 + 18 + 20 ही तुम्ही मॅन्युअली पण सम फाइंड आउट करू शकता. पण मॅन्युअली सम फाइंड आउट करायला वेळ जातो आणि तेवढा वेळ आपल्याकडे नसतो. मग त्याच्या ऐवजी तुम्हाला एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला व्हॅल्यूज पुट करून काढता येणार आहे. मग कुठला फॉर्म्युला आहे ते सांगते. सम ऑफ फर्स्ट एन टर्म, सम ऑफ फर्स्ट एन टर्म. त्याला आपण एस एन या व्हेरिएबलनी पण डिनोट करतो. एन बाय 2 + 2a + n - 1d हा तुम्हाला फॉर्म्युला प्रोव्हाइड केलेला आहे. हा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला सम ऑफ फर्स्ट, जेवढ्या काय तुम्हाला फर्स्ट टेन टर्म सांगितल्या, 10 टर्म 15 टर्म 17 टर्म्स, ज्या काही सांगितल्या टर्म्स, त्या टर्म्सचा तुम्हाला सम फाइंड आउट करता येईल. आलाय लक्षात? म्हणजे जी तुम्ही सिरीज अरिथमॅटिक प्रोग्रेशननी जो काही तुम्ही सिक्वेन्स प्रोड्यूस केलेला आहे त्याची तुम्हाला सम कॅल्क्युलेट करायची असेल तर हा फॉर्म्युला आपल्याला यूज करता येणार. याचा अजून एक व्हर्जन तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे, ते कुठलं हे पण सांगते. हाही फॉर्म्युला चालणार आहे आपल्याला, किंवा आपण त्याला असंच रिप्रेझेंट करू शकतो. एन बाय 2 ए म्हणजे आपण असं लिहू शकतो a + a, बरोबर आहे की नाही? आणि n - 1d जर तुम्ही नीट बघितलं तर याचाच अर्थ काय सांगा, याचाच अर्थ काय आहे, याचा अर्थ काय? tn, करेक्ट. लास्ट टर्म, tn ला तुम्ही लास्ट टर्म किंवा nth टर्म पण म्हणू शकता. मग आता इथे तुम्हाला डिरेक्टली ते पुट करता येईल, म्हणजेच n/2 a + tn, म्हणजे मी असंही लिहू शकते, किंवा a + l फॉर तुम्ही असं कन्सिडर करू शकता की ही तुमची जी tn जी आहे ही तुमची लास्ट टर्म दिलेली आहे, लास्ट टर्म दिलेली आहे. म्हणजे तुम्ही हा देखील फॉर्म्युला सम ऑफ एन टर्म्स साठी यूज करू शकता. हा देखील फॉर्म्युला तुम्ही सम ऑफ एन टर्म्स साठी यूज करू शकता, सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स. हा वरचाही फॉर्म्युला वापरता येणार आहे आपल्याला आणि हा खालचाही फॉर्म्युला वापरता येणार आहे. आता कधी कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे आपण बघणार आहे. हा पण फॉर्म्युला आहे आपल्याकडे आणि हा पण फॉर्म्युला, लिहून घ्या दोन्ही फॉर्म्युलेस. मी तुम्हाला ह्याच्यावरती क्वेश्चन्स पण देते आता, एक सिम्पल करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की कधी कुठला फॉर्म्युला यूज करायचा. आणि जे फॉर्म्युलेज आहेत ते हायलाईट करून ठेवा, किंवा असं करा जे तुम्ही आता बुक केलेली असेल त्या बुकच्या बॅक पेजला टॉपिकचं नाव लिहायचं आणि हे हायलाईट केलेले फॉर्म्युले एका ठिकाणी लिहून काढायचे. म्हणजे एन टर्म, सम ऑफ फर्स्ट एन टर्म, हा एक फॉर्म्युला, हा एक फॉर्म्युला, हा एक फॉर्म्युला, म्हणजे सगळ्या फॉर्म्युलाचं लिस्टिंग तुमचं एका ठिकाणी राहील आणि जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला ते बरं पडेल. झालं असेल लिहून तर डन म्हणून रिप्लाय द्या. आपण ह्याच्यावरती एक दोन क्वेश्चन्स घेऊ जे तुम्हाला फास्ट कळेल. झालं आता मी तुम्हाला आता क्वेश्चन असा असेल.
3 is a first term. And 101 is the last term. And find sum of given 30 terms. म्हणजे यांनी आपल्याला काही सिक्वेन्स वगैरे दिलेलाच नाहीये. फक्त इथे आपल्याला त्यांनी असं सांगितलं या क्वेश्चनमध्ये की तुमच्याकडे 3 ही तुमची फर्स्ट टर्म आहे, 101 ही तुमची लास्ट टर्म आहे आणि त्याची आपल्याला सम फाइंड आउट करायची. मग कुठला फॉर्म्युला यूज करणार आपण? फर्स्ट टर्म आहे, लास्ट टर्म आहे आणि नंबर ऑफ टर्म्स किती आहेत हे पण आपल्याला माहिती आहे. मग तुम्ही ह्या केसमध्ये हा फॉर्म्युला यूज करा. आलं लक्षात? म्हणजे इथे तुम्ही असं कन्सिडर करू शकता, ए काय आहे तुमचा 3, एल एल फॉर लास्ट टर्म काय आहे 101 आणि एन काय आहे नंबर ऑफ टर्म्स काय आहे 30. मग फॉर्म्युला येणार तुमचा एस एन इज इक्वल टू एन बाय 2 ए प्लस एल. सांगा काय येते सम? म्हणजे 3 प्लस इथे काहीतरी ही सिरीज आहे आणि इथे 101 आहे, काय येते सांगा? सम. करेक्ट नंदिता. बघा एन काय दिला आपल्याला, करेक्ट ओम? समजतंय? एन काय दिला आपल्याला, एन दिला 30 डिवाइडेड बाय 2. फर्स्ट टर्म आहे आपल्याला दिलेली 3 आणि लास्ट टर्म आहे 101. मग आता इथे येईल 15 इंटू 3 प्लस 104. 15 × 104 तुमचा आन्सर येईल 1. करेक्ट मिताली, 1560. म्हणजे ही झाली आपली सम. कळालंय? ओम भोले, देवेंद्र, भैरवी, दुर्गेश, गीतेश, जागृती, मानसी, समजलंय? आदिती, तस्मय, रुतिका, कळालंय सगळ्यांना? लिहून घ्या. झाले सगळ्यांचं? आता प्रॉपर्टीज बघूयात अरिथमॅटिक मीनच्या, अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या आपण काही प्रॉपर्टीज बघूयात. त्या कुठल्या कुठल्या आहेत ते सांगते. आता जो तुम्हाला डिफरन्स सांगितलेला आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन मधला, जो काही तुम्हाला डिफरन्स सांगितलेला आहे तो प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह पाहिजे असं काही नाही. तुमचा डिफरन्स निगेटिव्ह पण चालू शकतो किंवा तुमचा डिफरन्स जो आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा तो 0 पण चालणार आहे. ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी, प्रॉपर्टीज ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. प्रॉपर्टीज ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन एक 5 प्रॉपर्टीज आहेत, त्या लिहून घ्या. फर्स्ट प्रॉपर्टी, the common difference between two consecutive terms can be
पॉजिटिव, नेगेटिव और जीरो, नेगेटिव और जीरो। जी ऐसे एग्जाम्पल, जैसे एग्जाम्पल क्या बगा, मी घेतला आता 2, 4, 6, 8, 10, 12, म्हणजे हा जो माझा डिफरन्स आहे, हा माझा इथे डिफरन्स 2 येतोय, मग इथे आपल्याला हा पॉझिटिव्ह डिफरन्स चालणार आहे, बरोबर आहे। मी अशी लिहू शकते 5, 5, 5, 5, 5, बरोबर आहे। मग इथे डिफरन्स काय आलेला आहे, 0, हा 0 डिफरन्स पण चालणार आहे। किंवा तुम्हाला निगेटिव्ह डिफरन्स पण चालेल, किंवा तुम्हाला निगेटिव्ह डिफरन्स पण चालेल, म्हणजे 10, 7, 4 डॉट डॉट। हा आणि महत्वाचं, सगळ्यात इम्पॉर्टंट, असं काही नसतं की प्रत्येक वेळेस आपण मोठ्या नंबरमधून लहान नंबर मायनस करत असतो, आपण नेहमी नेक्स्ट टर्म मधनं प्रिव्हियस टर्म मायनस करतो। म्हणजे इथे मी मायनस करताना 10 - 7 नाही करणार आहे, नेक्स्ट टर्म मायनस प्रिव्हियस टर्म डिफरन्स, म्हणजे म्हणजे इथे मी काय करणार आहे, 7 - 10, म्हणजे 7 - 10 तुमचा डिफरन्स काय येईल इथे, निगेटिव्ह। इथे पण आपण कसं करणार आहे, 4 - 7, नेक्स्ट टर्म मधनं आपण प्रिव्हियस टर्म सबट्रॅक्ट करतो, म्हणजे इथे डिफरन्स तुम्हाला निगेटिव्ह पण डिफरन्स चालणार। आली आहे लक्षात फर्स्ट प्रॉपर्टी? सेकंड प्रॉपर्टी, सेकंड प्रॉपर्टी, जर तुम्हाला 3 नंबर दिलेले असतील तर आपण असंही लिहू शकतो, म्हणजे त्यांनी सांगितलं आपल्याला ए बी सी आर इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन, देन आपण त्यांना असंही रिप्रेझेंट करू शकतो, 2b = a + c, 2b = a + c। आता 2b = a + c कसं आलं हे सांगते, याचं एक्सप्लेनेशन बघा। आता बघा, तुमच्याकडे 3 टर्म्स आहेत, कुठल्या आहेत, ए बी सी, ह्या 3 टर्म्स आहेत। आपण आत्ताच म्हणलं की ह्यातला डिफरन्स काय येतो, b - a, आणि ह्याचा पण डिफरन्स जो असणार आहे तो काय असणार आहे, c - b। मग आता a - b आणि c - b केल्यानंतर दोघांचा जो डिफरन्स येणार आहे तो सेमच येणार आहे, कारण की अरिथमॅटिक प्रोग्रेशनची प्रॉपर्टी आहे, दोघांचा डिफरन्स काय येणार आहे, सेम येणार आहे। म्हणून मी इथं काय लिहिते, इक्वल टू b - a ने मी डिफरन्स काढला, c - b ने पण मी डिफरन्स काढला, डिफरन्स काय येणार आहे आपला, सेमच येणार आहे। मग मी याला असंही लिहू शकते, हा b जो आहे तो मी इकडे घेतला राईट साईडला, b + b, आणि इथं काय लिहिलं, c + a, b + b म्हणजेच काय झालं, 2b, म्हणजे आणि ह्याला मी c + a लिहा किंवा a + c लिहा, कळालं का कसं आहे, मी स्टेटमेंट केले ए बी सी या जर टर्म्स असतील तर 2b = a + c, 3 टर्म्स दिलेल्या आहेत, कळालं। आता 4 टर्म्स बद्दल पण त्यांनी एक कन्सिडरेशन सांगितले, ती प्रॉपर्टीज आहे। 4 टर्म्स मध्ये त्यांनी आपल्याला सांगितलंय की इफ ए बी सी डी आर इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन, इफ ए बी सी डी आर इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन, देन देन a + d = b + c असं सांगितलं। मग आता हे कसं हे पण सांगते, कुठल्या टर्म्स दिल्यात, ए बी सी आणि डी, म्हणजे मी ह्याचा डिफरन्स असाही घेऊ शकते, b - a, आणि इथे डी ची पण टर्म आहे, सी ची पण टर्म आहे, म्हणून मी इथे काय लिहिते, b - c। मग ह्याची साईड चेंज करा, हा इकडे घ्या लेफ्ट साईडला आणि हा राईटला घ्या, म्हणजे तुम्हाला 30 टर्म येईल, हा म्हणजेच येईल काय तुमचं इकडे, हा बी
मैनस डी पण तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्हाला इथे ए प्लस डी पण येईल. हा ए दाखवते कसा आता मायनस ए आणि हा डी इकडे आला मायनस डी. त्याच्यानंतर हा मायनस सी हा इकडे आला मायनस बी. मग यातनं मी जर मी मायनस साईन कॉमन काढलं तर ए प्लस डी हा मायनस साईन कॉमन काढलं तर सी प्लस बी किंवा बी प्लस सी मायनस मायनस कट झालं. ए प्लस डी इज इक्वल टू तुम्ही बी प्लस सी लिहू शकता. कळालं? ही प्रॉपर्टी आपण रेअर केसमध्ये यूज करतो, जास्त वेळ आपल्याला ही लागणार नाहीये. जे तुम्हाला हवं त्याप्रमाणे हे तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. पण डिफरन्स काय पाहिजे? सेम पाहिजे. डिफरन्स सेम आहे म्हणूनच आपण ही प्रॉपर्टी काय केली, इथे प्रूव्ह केली. हे लिहून घ्या सेकंड प्रॉपर्टी. त्याच्यानंतर आपण पुढची प्रॉपर्टी घेऊ. थर्ड प्रॉपर्टी हे आपल्याला बऱ्याच वेळा लागतं, लक्ष द्या. आता थर्ड प्रॉपर्टी, थ्री टर्म्स. जर आपल्याला थ्री टर्म्स दिलेल्या असेल तर कन्सिडर कशा करायच्या ते सांगते. थ्री टर्म्स इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन्स कॅन बी टेकन ॲज आता आपण नॉर्मली म्हणताना कसं म्हणतो की आपली जी फर्स्ट टर्म आहे ती आपली ए असते. पण जेव्हा तुम्हाला एखाद्या प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं असेल की तीन टर्मचा डिफरन्स जो आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन मधल्या तीन टर्मचा समेशन जी आहे किंवा ॲडिशन जी आहे ती 10 आहे, मग तुम्ही त्या तीन टर्म कन्सिडर करताना कशा घेणार आहात? तर घेताना ए, त्यानंतर ए मायनस डी आणि ए प्लस डी. बऱ्याचदा इथेच गोंधळ होतो. तुम्ही ए ए प्लस डी ए प्लस टू डी घेता पण ह्याला काय होतं की तुमचं कॅल्क्युलेशन आहे ते वाढतं. कसं हे मी तुम्हाला सांगते आणि ह्या घेतल्यानंतर सोपं कसं होतं हे सांगते. तर तुम्हाला असं सांगितलेलं असेल सम ऑफ, ह्याच का घ्यायच्या हे पण सांगते. सम ऑफ थ्री टर्म्स इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज 10. फाइंड टर्म किंवा फाइंड टर्म आता आपण म्हणूयात. तर इथे जर तुम्ही असं घेतलं ए मायनस डी ए आणि ए प्लस डी ह्या जर तुम्ही टर्म कन्सिडर केल्या तर ह्या टर्मची आपल्याला ॲडिशन काय सांगितली, ए मायनस डी प्लस ए प्लस ए प्लस डी ची तुम्हाला ऍडिशन काय सांगितले सांगा, 10. बरोबर आहे. मग आता ए मायनस डी प्लस ए प्लस ए प्लस डी ब्रॅकेट सॉल्व केला तर हा डी आणि हा डी कट होतो आणि तुम्हाला आन्सर लगेच मिळतं. इथं ए प्लस ए प्लस ए थ्री ए इज इक्वल टू 10. सो ए इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 3. इथे तुमचं काहीतरी पॉईंटमध्ये आन्सर येईल. किंवा जर मी तुम्हाला इथे सांगितले असते की सम तुमची इथं 12 आहे तर तुम्हाला इथं डिरेक्टली आन्सर आलं असतं. सम जर तुम्हाला मी इथे सांगितली असती 12 आहे, इथे तुमचं डिरेक्टली आन्सर आलं असतं ए ची व्हॅल्यू काय आपली 4. कळालं का? म्हणजे अशा टर्म्स घेतल्यामुळं तुमचा हा ॲडिशन करताना ह्या जो डी आहे तो लगेच कट होतो आणि तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट होतं. आलं लक्षात अशाच का कन्सिडर केल्यात? थ्री टर्म्स जेव्हा तुम्हाला सांगितलेल्या असतील तेव्हा अशाच कन्सिडर करायच्या. ए मायनस डी ए ए प्लस डी म्हणजे ए ही तुमची सेकंड टर्म झाली, ए मायनस डी तुमची फर्स्ट टर्म झाली आणि ए प्लस डी ही तुमची थर्ड टर्म झाली. कळालं? समजलंय अशाच का घेतल्यात? ओम, कृतिका, उज्ज्वल, मिताली, मयूर, आदिती. आता जर तुम्हाला चार टर्म्स सांगितलेले असतील तर चार टर्म्स कशा कन्सिडर करायच्या हे सांगते.
four numbers in. Numbers in arithmetic progressions can be taken as. Can be taken as. तर इथे आपण घेताना ह्या टर्म्स अशा घेतो a मायनस टू डी ए प्लस ए मायनस डी त्यानंतर ए प्लस डी ए प्लस टू डी अशा घेतो आणि जर तुम्हाला फाईव्ह टर्म्स सांगितलेल्या असतील तर फाईव्ह टर्म्स बघा कशा घ्यायच्यात फाईव्ह numbers in arithmetic progression can be taken as आता इथे फाईव्ह सांगितल्यात म्हणजे सेंटरला ए घ्यायची म्हणजे इथे कुठल्या येतील सांगा म्हणजे तुम्हाला एक दोन तीन चार पाच टर्म सांगितल्यात त्यातली जर मी ही ए घेतली तर ही काय येईल ए मायनस डी ही काय येईल ए मायनस टू डी ही काय येईल मग ए प्लस डी ए प्लस टू डी कळालं का कशा घेतली तीन टर्म सांगितल्या तर मधली ए मग इथली ए मायनस डी ए प्लस डी म्हणजे आता इथे काय येईल मग तुमचं ए मायनस टू डी ए मायनस डी ए प्लस डी ए प्लस टू डी कळालंय का पाठ करायची गरज नाही ऑड नंबर ऑफ टर्म्स असतील तर आणि इवन नंबर ऑफ टर्म्स असतील तर इवन नंबर ऑफ टर्म्स असतील तर त्या केसमध्ये तुम्हाला सेंटर येणारच नाहीये म्हणजे ए येणारच नाही तुम्हाला मॅक्झिमम पाच पर्यंत वगैरे विचारतील सहा सात टर्म्स विचारणार नाही घ्या ह्या सेंटरला झालं नोट डाऊन करून नेक्स्ट प्रॉपर्टी फोर्थ प्रॉपर्टी सम ऑफ टर्म्स ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन equidistance from beginning and end is same as sum of first and last term. आता हे तुम्हाला लगेच वाचून नाही करणार लक्ष द्या आता मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते एक सिक्वेन्स घेऊयात आपण 1, 3, 5, 7, 9, 11, 13 यातली फर्स्ट टर्म कुठली आणि लास्ट टर्म कुठली आहे सांगा फर्स्ट टर्म कुठली आणि लास्ट टर्म कुठली आहे सांगा तर ह्याच्यामध्ये तुमची फर्स्ट टर्म आहे करेक्ट 1 आणि लास्ट टर्म आहे तुमची 13 मग ह्याची जर तुम्ही ऍडिशन केली फर्स्ट प्लस एल तरी तर तुम्हाला सम येते 14 बरोबर आहे ही सम येते 14 मग आता इथे आपल्याला त्यांनी काय म्हटलंय की सम ऑफ इक्विडिस्टन्स फ्रॉम बिगिनिंग अँड एंडिंग म्हणजे जर मी सुरुवातीपासून सेकंड टर्म घेतली आणि लास्टची पण मी सेकंड लास्ट टर्म घेतली म्हणजे सुरुवातीपासूनची सेकंड आणि सेकंड लास्ट टर्मची जर मी ऍडिशन केली तर म्हणजे 3 आणि 13ची जर मी ऍडिशन केली 3 अँड 11ची जर मी ऍडिशन केली तर काय येईल बघा 14 येते की नाही म्हणजे ही ऍडिशन आणि ही ऍडिशन तुमची सेम येते आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल 3 आणि 11च का घेतलं
कारण की इक्विडिस्टन्स म्हणजे जर मी सुरुवातीपासून सेकंड टर्म घेतली असेल तर लास्ट वरून पण सेकंड लास्ट टर्म यायला पाहिजे. दुसरं एक्झाम्पल जर मी आता घेतलं थर्ड टर्म तर मला थर्ड लास्ट टर्म घ्यायला पाहिजे. म्हणजे 5+ जर मी 9 केलं तरी पण काय येणार आहे 14 येणार आहे. कळाली ही प्रॉपर्टी? ओम आदिती अथर्व आता इथे मिडल टर्म आहे 7 मग तुम्ही 7 म्हणजे तुमची फर्स्ट टर्म म्हणजे ही 7 जर घेतली तर तुमची सुरुवातीपासूनची पण ही फोर्थ टर्म आहे लास्ट पासूनची पण ही फोर्थ टर्म आहे म्हणजे 7+7 परत तुम्हाला 14 मिळणारच आहे. फक्त डिस्टन्स म्हणजे जर तुम्ही सुरुवातीपासूनची फर्स्ट टर्म घेतली आणि लास्ट पासून तुम्ही जर फोर्थ टर्म घेतली तर त्याची ऍडिशन सेम येणार नाही. इक्विडिस्टन्स पाहिजे. इक्विडिस्टन्स महत्वाचं आहे. लिहून घ्या ही प्रॉपर्टी. उज्ज्वल गीतेश जागृती मानसी नेहा कळतय? घ्या लिहून. झालं लिहून. पुढची प्रॉपर्टी बघूया. लिहून झाला असेल तर डन म्हणून रिप्लाय द्या म्हणजे आपण पुढची प्रॉपर्टी घेऊ. लास्ट लास्ट प्रॉपर्टी. लास्ट प्रॉपर्टी मध्ये काय आहे? जर तुमच्याकडे एखादा अरिथमॅटिक प्रोग्रेशन जर तुमच्याकडे असेल आणि जर तुम्ही त्या अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये कुठलीही सेम टर्म प्रत्येक टर्म मध्ये जर ऍड केली सबट्रॅक्ट केली मल्टिप्लाय केली किंवा डिवाइड केली सेम नंबरने तर त्या केसमध्ये तुम्हाला परत जे नवीन सिक्वेन्स ऑफ टर्म्स येतात ते तुमचं नवीन अरिथमॅटिक प्रोग्रेशन असतं. ही तुमची लास्ट प्रॉपर्टी. म्हणजे बघा इफ इफ इच टर्म ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन is increase म्हणजे आपण ऍड करतो काही व्हॅल्यू increase decrease multiply or divided by some non-zero number. झिरो सोडून सम नॉन झिरो नंबर देन रिझल्टिंग सिक्वेन्स इज ऑल्सो अरिथमॅटिक प्रोग्रेशन. लक्ष द्या आधी मग नंतर लिहून घ्यायला वेळ देते मी. एक्झाम्पल जर माझ्याकडे आहे 2 आहे 4 आहे 6 आहे 8 आहे 10 आहे हे माझ्याकडे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. आता जर याच्यामध्ये मी ऍड केलं ह्या अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये मी 2 ऍड केलं मग आता प्रत्येक टर्ममध्ये तुम्हाला अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा हा 2 जर तुम्ही ऍड केला तर नवीन टर्म काय येईल तुमची? याच्यामध्ये जर तुम्ही 2 ऍड केला तर काय येईल तुमची नवीन टर्म? 4 बरोबर आहे. त्यानंतर इथे येईल तुमचं 6, 8, 10 आणि 12. हा जो नवीन सिक्वेन्स क्रिएट झालेला आहे तो पण तुमचा काय असणार आहे? अरिथमॅटिक प्रोग्रेशन. सेम जर तुम्ही आता काहीतरी सबट्रॅक्ट केलं म्हणजे तुम्ही डिक्रीज केलं सबट्रॅक्ट केला 2 तर त्या केसमध्ये काय येईल मग?
तुम्ही टूच केलं पाहिजे असं नाही, तुम्ही काही सबट्रॅक्ट करू शकता. हवं तर मी इथे सबट्रॅक्ट करते, इथे फाईव्ह घ्या. हां म्हणजे टू मायनस फाईव्ह काय येणार आहे, पहिली टर्म तुम्हाला इथे तुम्ही काही करू शकता. असं काही नाही की तुम्हाला टूच केलं पाहिजे, तुम्ही कुठलाही सिक्वेन्स घेऊ शकता. तुम्ही मायनस फाईव्ह करू शकता, मायनस टेन करू शकता, तुम्हाला हवं ते तुम्ही हवी ती टर्म तुम्हाला काय करता येईल, मायनस करता येईल. आता इथे मी फाईव्ह मायनस करते म्हणजे टू मायनस फाईव्ह पहिली टर्म येईल माझी मायनस थ्री, त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म येईल फोर मायनस फाईव्ह मायनस वन, सिक्स मायनस फाईव्ह वन, इथे येईल थ्री, टेन मायनस फाईव्ह. म्हणजे इथे पण जर तुम्ही डिफरन्स बघितला तर इथे डिफरन्स किती चाललाय सांगा बरं, इथे डिफरन्स किती चाललाय. कितीचा डिफरन्स आलाय, टूचा डिफरन्स आलाय की नाही. इथे आपला डिफरन्स किती चाललाय, टूचा. कसा काढला, टूचा डिफरन्स आहे प्रिवियस नेक्स्ट टर्म मायनस प्रिवियस टर्म, म्हणजे मायनस वन मायनस मायनस थ्री म्हणजे मायनस वन प्लस थ्री, म्हणजे डिफरन्स किती झाला इथे तुमचा टूचा. ही जी आलेली हा जो सिक्वेन्स आहे हा पण काय आहे तुमचा अरिथमॅटिक प्रोग्रेशनच असणार आहे. जर आता कन्सिडर करा मी मल्टिप्लाय केलं, मी आता काय केलंय मल्टिप्लाय करते, मल्टिप्लाय करते प्रत्येक टर्मला फाईव्हनी, मग काय येणार आहे आपली नवीन टर्म. टेन ट्वेंटी दहाचा डिफरन्स झाला. पण ही जी नवीन टर्म आलेली आहे ही पण काय आहे, परत अरिथमॅटिक प्रोग्रेशनच. डिफरन्स इथे तुमचा टेन झाला. म्हणजे एक तुमच्याकडे अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा सिक्वेन्स आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सेम नंबर ऑफ टर्म किंवा सेम नंबरनी प्रत्येक टर्म ऍड करा, सबट्रॅक्ट करा, मल्टिप्लाय करा किंवा डिवाइड करा, त्यानंतर जो रिझल्ट येतो तो पण तुमचा अरिथमॅटिक प्रोग्रेशनच असतो. एक्झाम्पल सेकंड घ्या, आता मी डिवाइड केलं, डिवाइड बाय टू केलं तरी पण काय येणार आहे वन टू थ्री फोर फाईव्ह. मग हे पण आपलं आलेलं आहे नवीन अरिथमॅटिक प्रोग्रेशनच आलेलं आहे आणि याच्यामध्ये डिफरन्स आहे तुमचा वनचा. कळाली प्रॉपर्टी. लिहून घ्या झालेली बर, लक्ष द्या. आता जे आपण अरिथमॅटिक मीनचे आपण तीन टर्म्स काढल्या त्याच्यावरनच तुमचा अरिथमॅटिक प्रोग्रेशनचे जे आपण सुरुवातीला प्रॉपर्टी बघितली बघा, ही तीन टर्म्सची, ह्या तीन टर्म्स तुमच्या अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये असतील तर याच्यावरूनच तुम्हाला जो अरिथमॅटिक मीनचा आहे फॉर्म्युला तो डिराईव्ह होतो. तो काय आहे हे सांगते, लक्ष द्या कसा फॉर्म्युला येतो ते सांगताय. तो फॉर्म्युला यूज कुठे करायचा, अरिथमॅटिक मीनचा फॉर्म्युला जो येतो तो यूज कसा कुठे करायचा हे सांगते. अरिथमॅटिक मीन्स आता सगळ्यांना फॉर्म्युला माहितीये, जर माझ्याकडे दोन नंबरचा ऍव्हरेज काढायचा असेल तरी आपण अरिथमॅटिक मीनचा फॉर्म्युला वापरतो, तिला आपण ऍव्हरेज पण म्हणतो. किंवा ह्याला तुम्ही आता असंही म्हणू शकता फाइंड मिडल टर्म. आता मिडल टर्म फाइंड आउट करण्यासाठी कसा वापरणार आहे अरिथमॅटिक मीनचा फॉर्म्युला ते तुम्हाला मी एक्सप्लेन करते. आधी फॉर्म्युला काय ते सांगते. इफ ए अँड बी आर टू पॉझिटिव्ह नंबर्स, टू पॉझिटिव्ह नंबर्स देन mean is equal to arithmetic mean is equal to a plus b divided by 2. हा सगळ्यांना माहिती आणि हाच अरिथमॅटिक मीनचा फॉर्म्युला आहे तो आपण मिडल टर्म फाइंड आउट करण्यासाठी पण यूज करू शकतो. तो कसा हे सांग. आता कन्सिडर करा एक्झाम्पल, माझ्याकडे तीन टर्म्स आहेत, कुठल्या a
x and b are three terms in arithmetic progression. तर आता ह्याला आपण रिप्रेझेंट कसं करू शकतो, x मायनस a आणि b मायनस x या दोघांमधला डिफरन्स आणि या दोघांमधला डिफरन्स, बरोबर आहे. हा x इकडे गेला, x प्लस x इज इक्वल टू मी काय लिहू शकते, b प्लस a, 2x इज इक्वल टू बी ए. आपण मगाशी ए बी सी या तीन टर्म्स घेतल्या होत्या, त्यामुळे आपल्याला 2b आलं होतं. तुम्ही जशा टर्म्स घेणार आहे तसं, म्हणजे इथे बघा मगाशी इथे आपली b ही मिडल टर्म होती वरती, बरोबर आहे. आता इथे मी मिडल टर्म कुठली घेतली आहे, x घेतलेली, बरोबर आहे. 2x इज इक्वल टू बी प्लस ए, म्हणजेच मी x ला रिप्रेझेंट काय करू शकते, b प्लस ए डिवायडेड बाय 2, म्हणजेच हा कुठला फॉर्म्युला आहे, अरिथमॅटिक मीन्स. एक्झाम्पल जर तुम्हाला असं दिलेलं असेल, फर्स्ट टर्म इज 3 अँड लास्ट टर्म इज 9 इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन, देन फाइंड मिडल टर्म. मग आता आपल्याला ही मिडल टर्मच फाइंड आउट करायची असेल, तर त्या केसमध्ये डिरेक्टली तुम्ही फॉर्म्युलाने यूज करू शकता, मिडल टर्म x इज इक्वल टू मिडल टर्म, कुठला फॉर्म्युला, अरिथमॅटिक मीन्सचा, कुठला, फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म, ए प्लस बी डिवाइडेड बाय 2. इथे मी बी कन्सिडर केली, म्हणजे फर्स्ट टर्म कुठली दिली त्यांनी आपल्याला, 3, लास्ट टर्म कुठली आहे आपल्याकडे, 9 डिवाइडेड बाय 2, म्हणजे काय येईल, 12 डिवाइडेड बाय 2 6 येईल, म्हणजेच तुमची मिडल टर्म काय झाली, 6. आणि बघा आपला सिक्वेन्स झाला, जर तुमच्याकडे फर्स्ट 3 आहे, लास्ट 9 आहे, तर मधली कुठली आली, 6. आणि आहे काही हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहे, म्हणजे हा जो अरिथमॅटिक मीनचा फॉर्म्युला आहे तो आपण मिडल टर्म फाइंड आउट करण्यासाठी पण यूज करू शकतो. आले लक्षात, म्हणजे बऱ्याच आपल्याला फॉर्म्युला माहिती असतो, तो वापरायचा आहे कधी हे कळत नाही. लिहून घ्या, झालं की मला डन म्हणून रिप्लाय द्या. झालंय, आता आपण प्रॉब्लेम्स बघूया त्याच्यावरचे. आता क्वेश्चन तुम्हाला काय दिला बघा, द एन टर्म ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज ए एन, 3 + 4n, द कॉमन डिफरन्स इज, म्हणजे आपल्याला त्यांनी एक टर्म दिलेली आहे आणि आपल्याला त्या दोन टर्म मधल्या एन टर्म मधली एक टर्म दिलेली आहे, लास्ट टर्म ए एन, आणि आपल्याला ह्यामधला डिफरन्स फाइंड आउट करायचा. तर आता तुम्हाला माहिती आहे डिफरन्स कसा आपण फाइंड आउट करतो, जरी तुम्हाला मी फॉर्म्युला लिहून दिलेला नसेल तरी पण तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आपण डिफरन्स कसा फाइंड आउट करतो. कसा फाइंड आउट करतो आपण डिफरन्स, नेक्स्ट टर्म प्लस नेक्स्ट टर्म मायनस प्रीवियस टर्म, हे आपण डिफरन्स फाइंड आउट करतो. मग आता इकडे बघा, हा प्रॉब्लेम दाखवते मी सॉल्व्ह करून कसा सॉल्व्ह करायचा आहे. मग आता त्यांनी तुम्हाला काय सांगितलंय, तर आपल्याला एक टर्म दिलेली आहे, म्हणजे आपल्याला इथे ए एन ही जी टर्म आहे ही ए एन टर्म आपल्याला दिलेली आहे इथे यांनी. मग आपल्याला डिफरन्सचा फॉर्म्युला काय आहे, डिफरन्स इज इक्वल टू नेक्स्ट टर्म मायनस प्रिवियस टर्म. आपल्याकडे एक टर्म आहे पण नेक्स्ट टर्म नाही आपल्याकडे, मग आधी आपण ए एन प्लस 1 म्हणजे पुढची टर्म फाइंड आउट करून घेऊ. मग ए एन प्लस 1 टर्म कशी फाइंड आउट करणार आपण, जिथे जिथे एन आहे त्याच्याऐवजी एन प्लस 1 सबस्टिट्यूट करायचं, म्हणजे 3 + 4 एन च्या ऐवजी काय सबस्टिट्यूट करायचं, एन प्लस 1, म्हणजे ह्याचं तुम्ही जर सिम्प्लिफिकेशन केलं तर काय मिळेल, 3 + 4n
प्लस फोर म्हणजेच थ्री प्लस फोर काय येईल सेवन. थ्री प्लस फोर काय येईल आपलं इथे सेवन, म्हणजे इथे मी काय रिप्रेझेंट करू शकते फोर एन प्लस सेवन. फोर एन प्लस सेवन काय झालं नेक्स्ट टर्म झाली. मग आपण आता काय करणार, डिफरन्स इज इक्वल टू ए एन प्लस वन नेक्स्ट टर्म मायनस प्रिवियस टर्म. म्हणजे ए एन प्लस ए एन प्लस वन म्हणजे नेक्स्ट टर्म म्हणजेच काय आली आपली फोर एन प्लस सेवन मायनस ही ए एन टर्म त्यांनी तर आपल्याला दिलेलीच आहे, गिवन मध्येच होती ती, ती इथे पुट करून टाका म्हणजे थ्री प्लस फोर एन. सिम्प्लिफाय करूया काय सांगा आता. मग फोर एन मायनस सेवन, फोर एन प्लस सेवन मायनस थ्री मायनस फोर एन, प्लस फोर एन मायनस फोर एन कट झाले. इथं काय आलं सेवन मायनस थ्री काय आलं फोर, म्हणजे इथे ऑप्शन काय येणार आहे तुमचा सी. कळालं का कसं आपण डिफरन्स फाइंड आउट केलाय. हवा तर तुम्हाला हा पण फॉर्म्युला लिहून ठेवायचा असेल फॉर्म्युला म्हणून, तर तुम्ही हा एक फॉर्म्युला ऍड करू शकता. अथर्व लक्ष दे, इथे आपण काय करतोय की आपल्या त्यांनी काय सांगितलंय की आपल्याला इथे डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. काय फाइंड आउट करायचा आहे डिफरन्स. मग आता डिफरन्स म्हणजेच काय असतं, नेक्स्ट टर्म मायनस प्रिवियस टर्म. त्यातली एक टर्म आपल्याला दिली आहे त्यांनी, म्हणजे जी दिली आहे ती आपण ए एन आहे असं म्हणूया. मग आता प्रिवियस टर्म ह्याला आपण मी प्रिवियस टर्म कन्सिडर केलं. मग नेक्स्ट टर्म म्हणजे काय, जर माझ्याकडे इथे मला ए फाईव्ह दिलं असेल तर मला ए सिक्स काढता येईल, म्हणजे ही दिलेली आहे ही मी प्रिवियस टर्म म्हटले, मग ए सिक्स काढली मी, म्हणजे इथं एन आहे त्याच्याऐवजी काय काढले पुढची टर्म म्हणजे एन प्लस वन काढली. जिकडे जिकडे त्यांनी एन लिहिलं होतं त्याच्याऐवजी मी एन प्लस वन सबस्टिट्यूट केलं, म्हणजे मला हे सिम्प्लिफाय केल्यानंतर काय आलं फोर एन प्लस सेवन, म्हणजे थ्री प्लस फोर इंटू एन प्लस वन म्हणजेच काय येणार आहे बघ फोर एन थ्री प्लस फोर सेवन, म्हणजे फोर एन प्लस सेवन. आणि या फॉर्म्युलामध्ये पुट केलं नेक्स्ट टर्म म्हणजे एन प्लस वन मायनस ए एन. कळलं ठीक आहे, झालं की मला डन म्हणून रिप्लाय द्या. घ्यायचं पुढचं, कळलंय समजलंय लक्षात आलंय. नेक्स्ट आता हे तुम्ही सांगायचं मला, पी क्यू आर एस ह्याच्याने चार टर्म्स दिल्या तर आर मायनस क्यू म्हणजे काय येणार. सी ऑप्शन येणार आहे एस मायनस आर. बघा इथे त्यांनी आपण जो आपण त्या चार टर्म साठी फॉर्म्युला वापरला होता तोच इथे आपण युज करणार आहे. सी अथर्व बऱ्याच जणांनी आन्सर दिले, आदिती मिताली बघ कसं चुकलं हे, उज्ज्वल ओम करेक्ट आन्सर तुमचं सी. आता आपल्याला यांनी काय दिलंय की पी क्यू आर एस ह्या टर्म्स आहेत पी क्यू आर आणि एस. मग ह्याचा आपल्याला त्यांनी एक सांगितलंय की इथे मी याला असे ह्याचा डिफरन्स क्यू मायनस पी, त्याच्यानंतर मी असे लिहू शकते ह्या दोघांचा डिफरन्स म्हणजेच आर मायनस क्यू, म्हणजेच ह्या दोघांचा डिफरन्स येईल आपला एस मायनस आर. झालं ना हे इक्वल आहेत, म्हणजेच आर मायनस क्यू असेल आर मायनस क्यू इज इक्वल टू काय येणार आहे देन एस मायनस आरच येणार आहे ना. ऑप्शन सी करेक्ट. आलंय लक्षात सगळ्यांना, फक्त डिफरन्स फाइंड आउट केलाय मी. गीतेश जागृती नंदिता उज्ज्वल आदिती कळालंय कसं आलंय आन्सर, समजलंय पुढे जायचं. मिताली नेक्स्ट बघा, इफ द सम ऑफ थ्री नंबर्स sum of three numbers in arithmetic progression is 9, sum of three numbers in arithmetic progression is 9 and their product is 24, then numbers are, then numbers are म्हणजे कुठले नंबर्स आहेत.
मग आता तुम्हाला जे मी कन्सिडरेशन सांगितले तेच, तीन नंबर म्हणजे तुम्ही काय कन्सिडर करणार, तीन नंबर सांगा. तीन नंबर म्हणजे तुम्ही कुठले कन्सिडर करणार, जे आपलं मगाशी मी तुम्हाला म्हटलं तेच, ए मायनस डी ए अँड ए प्लस डी, हे तीन नंबर कन्सिडर करणार आपण. कन्सिडर नंबर्स. सुरुवातीचे काही प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दाखवते, नंतरचे तुम्हालाच येणार आहे. ए मायनस डी ए आणि ए प्लस डी. तर त्यांनी आपल्याला फर्स्ट रूल काय दिलाय, सम. सम किती आहे, नाईन. म्हणजे ए मायनस डी प्लस ए ए प्लस डी इज इक्वल टू नाईन. म्हणजे इथे तुम्ही जर सॉल्व केलं, म्हणजे ब्रॅकेट जर सॉल्व्ह केला, तर तुमचा इथे डी कॅन्सल होऊन जाईल. म्हणजेच येणार आहे थ्री ए इज इक्वल टू नाईन. ए येणार आहे आपला थ्री. ए काय येणार आहे आपला. म्हणजे आता जर तुम्ही नीट बघितलं तर ए ही आपली कुठली टर्म आहे, ए ही कुठली टर्म आहे सांगा. फर्स्ट ए ही कुठली टर्म आहे. थर्ड नाही, ए ही आपली सेकंड टर्म आहे ना नंदिता. नीट ए ही आपली कुठली टर्म आहे, सेकंड टर्म आहे ना. कन्सिडर केल्यानंतर आपण जेव्हा थ्री नंबर कन्सिडर करतोय तेव्हा ए जी येणार आहे ही आपली सेकंड टर्म येणार आहे किंवा मिडल टर्म येणार आहे. म्हणजे ए ची व्हॅल्यू थ्री आली. तुम्हाला इथे डिरेक्टली ऑप्शन लगेच कळतोय, म्हणजे पुढचंही सॉल्व्ह करायची गरज नाही. तर कुठल्या ऑप्शन मध्ये ए ही सेकंड टर्म आहे, कुठल्या ऑप्शन मध्ये, डी. हे तुम्ही इथे डिरेक्टली शॉर्टकटनी डी लिहू शकता, पुढचंही सॉल्व्ह करायची गरज नाही. पण पुढचं जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल, असंही होऊ शकतं की मे बी अजून एखाद्या ऑप्शनला थ्री असेल. मग आता पुढचं कसं सॉल्व्ह करायचं, नक्की सिक्वेन्स कसा. आपण फक्त ए काढलंय, मग फर्स्ट टर्म काढायची असेल तर आपल्याला त्यातला डिफरन्स माहिती पाहिजे ना, किती आहे फर्स्ट टर्म सेकंड टर्म. सेकंड टर्म आली आहे, मला मला फर्स्ट टर्म फाइंड आउट करायची असेल किंवा थर्ड टर्म फाइंड आउट करायची असेल, सॉरी, तर मला त्यातला डिफरन्स माहिती पाहिजे ना. ही ए म्हणजे माझी आलेली आहे ही मिडल टर्म. यात गोंधळ नको, मग डिफरन्स आपल्याला माहिती पाहिजे. मग आता त्यासाठी मग आपण हे प्रोडक्ट रूल यूज करू शकतो. प्रोडक्ट प्रोडक्ट काय सांगितलं आपल्याला, 24. प्रोडक्ट काय सांगितलं, 24. म्हणजेच ए मायनस डी इंटू ए इंटू ए प्लस डी इज इक्वल टू 24. ए ची व्हॅल्यू तर आपण आता वरतीच फाइंड आउट केली, ती इथं पुट करून टाकूया. थ्री मायनस डी थ्री, त्यानंतर थ्री प्लस डी, इज इक्वल टू 24. आता आपण डिफरन्स फाइंड आउट करतो, म्हणजे आपल्याला सिक्वेन्स फाइंड आउट करायचा म्हणून. त्यानंतर हा 24 इथे मी 3 डिवाइड करून टाकते, म्हणजे इथे माझा हाच ब्रॅकेट राहील. 3 मायनस डी 3 प्लस डी 24 डिवायडेड बाय 3, म्हणजे इथे येईल आपलं 8. हा ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर येईल आपल्याला 3 3 9 मायनस 3 इंटू डी प्लस 3d मायनस डी इंटू 3 मायनस 3d प्लस मायनस प्लस मायनस येईल मायनस डी स्क्वेअर. मायनस डी स्क्वेअर, मग हा 3d कॅन्सल झाला. त्याच्यानंतर 9 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 8. मग आता इथे काय येणार आहे, डी स्क्वेअर इज इक्वल टू 9, बरोबर ना. 9 मायनस 1 म्हणजे डी काय आला तुमचा, प्लस मायनस 1. प्लस मायनस 1 म्हणजे डिफरन्स काय येईल तुमचा, डिफरन्स आयदर तुमचा प्लस 1 साठी येईल किंवा मायनस 1 साठी. म्हणजेच तुमचं आन्सर काय येणार आहे, सिरीज काय येणार आहेत, नंबर्स काय येणार आहेत. मधली टर्म आपल्याला माहिती आहे 3 आहे, मग 3 मध्ये जर आपण 1 चा डिफरन्स घेतला तर काय येईल, इथे 2 येईल आणि इथे काय येईल, 4 येईल. डिफरन्स कितीचा आला इथे आपला, डिफरन्स 1 चा आला. आणि तुम्ही जर मायनस 1 चा डिफरन्स घेतला तर तुमची टर्म येईल, तर तुमची सिरीज येईल 4 3 आणि 2, केव्हा जर तुम्ही डिफरन्स घेतला असेल मायनस 1 चा. आले लक्षात, त्यापैकी आपल्याला कुठला ऑप्शन आहे, डी. म्हणजे करेक्ट ऑप्शन डी. बऱ्याचदा तुम्हाला इथंच करेक्ट ऑप्शन समजेल, पण नाही कळाला तरी पुढची स्टेप फॉलो करायची. कळलं
कळाले? ओम रुतिका, रुतिका रिप्लाय देत नाहीयेस तू, समजतंय की नाही? नंदिता, नेहा, मानसी, घ्यायचं पुढचं? नेक्स्ट nth टर्म फाइंड आउट करायची इथे आपल्याला. इथे आपल्याला काय फाइंड आउट करायचे? nth टर्म फाइंड आउट करायचे. फाइंड nth टर्म. nth टर्म फाइंड आउट करायसाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. मी तुम्हाला फॉर्म्युला सांगते, पुढे तुम्ही करा सॉल्व. हे लास्ट क्वेश्चन आहे, त्यानंतर आपण थांबणार आहे. nth टर्म फाइंड आउट करण्यासाठी मी फॉर्म्युला सांगते. सगळ्यांना माहिती आहे टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन डी. सांगा सांगा, फर्स्ट टर्म काय आहे? फाईव्ह. डिफरन्स काय बघा, सांगा काय ते आन्सर करेक्ट. ओम करेक्ट. उज्ज्वल करेक्ट. भैरवी करेक्ट. मानसी सिंपल होतं बघा, लक्ष द्या. इथे तुम्हाला फर्स्ट टर्म त्यांनी दिलेलीच आहे. फर्स्ट टर्म काय दिली? फाईव्ह. त्यानंतर आपल्याला डिफरन्स, डिफरन्स म्हणजे काय? ही नेक्स्ट टर्म मायनस प्रिव्हियस टर्म, म्हणजे टू मायनस फाईव्ह डिफरन्स येईल आपला मायनस थ्रीचा. या व्हॅल्यूज फक्त इथे आपल्याला पुट करायच्या, म्हणजे थ्री प्लस एन. एन आपल्याला माहिती नाही काय आहे, एन मायनस वन ऍज इट इज ठेवायचं, डीच्या ठिकाणी पुट करायचं मायनस थ्री. हे सिम्प्लिफाय करा. सॉरी, फर्स्ट टर्म आपल्याला इथे आपल्याला फाईव्ह दिली, चुकून मी थ्री लिहिली. फाईव्ह मायनस थ्री एन, मायनस मायनस प्लस थ्री, म्हणजे येणार आहे तुमचं एट मायनस थ्री एन, ऑप्शन सी. समजलं? नेहा, नंदिता, रुतिका, ओम भोले, मानसी, गीतेश, देवेंद्र, कळालंय? चालेल, आज आपण इथेच थांबूयात. उद्या ह्याचे प्रॉब्लेम्स, अजून थोडेसे प्रॉब्लेम्स घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण पुढचं प्रोग्रेशन स्टार्ट करूया, जॉमेट्रिक प्रोग्रेशन. ठीक आहे, चालेल. आजचं लेक्चर कसं समजलंय, कसं नाही, तसे रेटिंग्स द्या. उद्या भेटूया सेम टायमिंगला.